शरद पवारांसोबत परत जाणार का? घरवापसीच्या प्रश्नावर नो कमेंट्स म्हणत अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. पवारांवरील टीकेबाबत भाजपा हायकमांडशी चर्चा करू, पंतप्रधान मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या वक्तव्यानं अजित पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही, मी 7 ते 8 वेळा लढलो. विधानसभेमध्ये बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांच्याकडून स्पष्ट, तर पुत्र जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत. अजितदादांनी बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव, बारामती सोडून अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघ निवडतील, संजय राऊतांचा दावा. बारामतीत अजितदादांनी गुंडांचा वापर केला, ते माझ्या मतदारसंघातून लढले तरी मला भीती नाही, जनतेवर मला विश्वास, कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, शासकीय सर्व्हर जाम होऊ नये यासाठी सरकारचं महत्वाचं पाऊल. पहिल्या टप्प्यामध्ये 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप. लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडकं सरकारही लक्षात ठेवा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. लाडकी बहीण नव्हे तर लाडकी पडदा योजना, सरकारनं काळ्या धंद्यांवर पडदा टाकायला योजना आणली, खासदार अमोल कोल्हेंची टीका. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत यासाठी सावत्र भावांचा प्रयत्न, खुडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. माहितीतले काही महाभाग योजनेतील पैसे परत घेण्याचं वक्तव्य करतात, कुणी मायचा लाल तुमच्या खात्यामध्ये आलेला पैसा परत घेऊ शकत नाही, अजित पवारांचं वक्तव्य. आमच्यासाठी उद्धव ठाकरे मुख्य चेहरा, काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा, संजय राऊतांचं वक्तव्य.